नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण करणार आहोत पापलेटचं कालवण। तर वळूया आपल्या रेसिपीकडे। तर पापलेटचं कालवण करण्यासाठी मार्केटमधून पापलेट आणलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। पापलेटचं कालवण करण्यासाठी एक पातेलं गॅसवर ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया। आलं लसूण आणि मिरची याची मी पेस्ट घालत आहे। ही पेस्ट एक चमचा घेतलेली आहे। तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही आलं लसूण मिरची टेचून घातलं तरीसुद्धा कालवणाला खूप छान चव येते। आलं लसूण मिरची चांगलं परतून घ्यायचं आहे। आलं लसूण व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता आपण मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद घालूया, एक चमचा आगरी पद्धतीचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला। हे तिन्ही घटक आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे। मसाले परतून झालेले आहेत, त्यामध्ये आता स्वच्छ धुवून ठेवलेलं पापलेट घालायचं आहे। पापलेट घातल्यानंतर ते 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। परतत असताना गॅस मंदाच्यावरच ठेवायचा आहे। तुम्ही बघू शकताय पापलेट व्यवस्थित परतून झालेलं आहे। आता त्यामध्ये मी पापलेट पुरतील एवढं पाणी घालून घेत आहे। पाणी घालताना गरमच घालायचं आहे। पाणी घालून झाल्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घातल्यानंतर कालवण्यावर झाकण देऊन चांगली 4 ते 5 मिनटं उकळी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता कालवण्याला खूप छान अशी उकळी आलेली आहे। कलर देखील खूप छान आलेला आहे आणि सुवास देखील खूप छान आलेला आहे। आत्ता कालवण्यामध्ये आगरी पद्धतीचं काळ्या खोबऱ्याचं म्हणजेच खोबरं भाजून केलेलं वाटण घालून घेऊया। वाटण घातल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 पानं कढीपत्त्याची घालायची आहेत। ही ऑप्शनल आहेत, तुम्हाला आवडत असतील तरच तुम्ही घाला। आंबटपणासाठी एक छोटा टॅमॅटो चिरून घालूया। टॅमॅटो घातल्यानंतर तो मिक्स करून घ्यायचा आहे आणि कालवण्याला एक छानशी उकळी काढायची आहे। तर मैत्रिणींनो, सर्व घटक घालून झालेले आहेत। कालवण्याला एक चांगली उकळी काढून घेऊया आणि हे आपलं कालवण तयार होणार आहे। मैत्रिणींनो, हे कालवण गरम गरम भातासोबत खूप छान लागतं। जर तुमच्याकडे ओल्या खोबऱ्याचं वाटण असेल किंवा ओलं खोबरं खोवलेलं असेल तर ते घातलं त्या कालवण्यामध्ये तरीसुद्धा चालेल। की कालवण्याला छानशी उकळी आलेली आहे। टॅमॅटो देखील चांगला मिक्स झालेला आहे। सर्व घटक व्यवस्थित शिजलेले आहेत आणि कालवण्याला खूप छान असा सुवास आलेला आहे। तर तयार झालं आपलं गरमागरम झणझणीत पापलेटचं कालवण। हे गरम गरम भातासोबत खूप छान लागतं। तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।